चलो संडे या वर्षातला पहिला संडे ज्या संडेला या वर्षातला म्हणल्यापेक्षा या फायनान्शियल सीजनल इयरचा हा पहिला संडे ज्या संडेला आय डी बी आय एक्झिक्युटिव्हची एक्झाम आहे आणि यानंतर ऑगस्ट पासून तुमचा ऑलमोस्ट इच अँड एव्हरी संडे जो आहे हा एंगेज असणार आहे कारण ऑगस्ट पासून आर आर बी क्लर्कची एक्झाम चालू होते क्लर्क असेल असेल त्यानंतर पुढच्याच लगेच प्रीची एस क्लर्कची प्रीची एक्झाम येईल त्यानंतर त्यानंतर लगेच आयबीपीएस पीओ प्री येईल एस क्लर्क मेहनस येईल बाय द टाइम आय क्लर्क एसबीआय पी ओ एस ओ बाय द टाइम न्यू इंडिया इन्शुरन्स न्यू इंडिया इन्शुरन्स नावाची जी कंपनी आहे या कंपनीच्या असिस्टंटच्या म्हणजे एक्झिक्युटिव्हच्या क्लरिकल कॅटरच्या आणि असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे एओच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या यांच्या पण जाहिराती येणं अपेक्षित आहेत त्यामुळं यानंतर आता हे सीझन चालू झालं आहे सीझनची पहिली परीक्षा आय डी बी एक्झिक्युटिव्ह ची आता या मध्ये ऑलमोस्ट तुम्ही सगळ्या लोकांना बऱ्यापैकी आपण मागच्या काही दिवसापासून प्लॅन देऊन देऊन दहा दहा दिवसांच्या प्लॅनने आपण त्या लेवलला आता आलोय की आता आपण बऱ्यापैकी प्रॅक्टिस करून यासाठी प्रिपेअर आहोत आता शेवटचं जे सेशन आहे म्हणजे आजचं जे व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं काय काय गोष्टी आपण करायला पाहिजे काय काय डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचंय काय डो काय डस डोंट्स ज्याला आपण म्हणतो हे करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार त्यानंतर एक फायनल स्टडी प्लॅन स्टडी प्लॅन नाही म्हणता तर फायनल स्ट्रॅटेजी म्हणू की एक्झाम मध्ये बरेचदा चांगला अभ्यास असूनही मुलं का फेल होतात काय बरं रिझन असे की मुलांचा अभ्यास असूनही मुलं फेल होतात याच्या मागचे काही बेसिक रिझन्स जे आहेत यावर या, या संदर्भात आपण टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आज आपण चर्चा करणार आहे तर आज या मुद्द्यावर पूर्ण डिटेलमध्ये आपण चर्चा करूया सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करूया डॉक्युमेंट्स काय काय लागतील आता रविवारी ज्यांची एक्झाम आहे अकरा वाजता त्यांनी जे जे सेंटर्स आता बऱ्याच जणांचे सेंटर्स आदर ठिकाणी आहे जसं तुम्ही जरी फॉर्म संभाजीनगरून मरला असेल तर काही लोकांचं जळगाव आलं आहे काही लोकांचं धुळे आलंय काही लोकांचं पुणे आलंय काही लोकांचं आ, श्रीगोंदा आलं आहे काष्टी नावाचं जे गाव आहे तिथं आलं आहे काही लोकांचं अकोले संगमनेर आहे असे वेगवेगळे सेंटर आहे नाशिक आहे अशा सेंटरला कम्पॅरेटिवली जाण्यासाठी हा सॅटर्डे हा बेस्ट ठेवावा म्हणजे सॅटर्डेला इव्हिनिंगपर्यंत आपण था त्या त्या सेंटरला जाऊन थांबावं त्या दिवशी सकाळी जाण्याची रिस्क घेऊ नये कारण बरेच सेंटर इथून चार चार पाच पाच तासांच्या अंतरावर आहे मध्ये उगाच गाडी पंक्चर झाली किंवा गाडीच वेळेवर लागली नाही किंवा आम्ही आमची गाडी करून गेलो होतो तिच्यात काही टेक्निकल इश्यूज आले त्यापेक्षा बेस्ट वे की अगोदरच्या तिथे जाऊन दिवशी तिथे जाऊन थांबावं जेवढे जा सेंटर्स से यांनी बाहेर टाकले तिथे ओएरूम मिळतात पाचशे सहाशे रुपयात मुलांची राहायची व्यवस्था होऊन जाते त्यामुळे शक्यतोवर आदल्या दिवशी जाऊन थांबावं ती घेऊ नये आता मध्ये जाताना सोबत काय काय घेऊन जायचं तर ऍडमिट कार्ड घेऊन जायचे ओरिजिनल आयडी प्रूफ घेऊन जायचे झेरॉक्स घेऊन जायची ओरिजनल आयडी प्रूफची आणि पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ घेऊन जायची दोन पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ त्यानंतर ओरिजिनल आय डी प्रूफ ते आय डी प्रूफचे झेरॉक्स आणि तुमचा ॲडमिट कार्ड एवढ्या गोष्टी सोबत जाताना घेऊन जायचं आहे आता आय डी प्रूफची झेरॉक्स घेऊन आय डी प्रूफ घेऊन जाताना स्पेसिफिकली तुमचं ओरिजिनल आधार कार्ड चालेल बँक पासबुक चालेल ड्रायव्हिंग लायसन्स चालेल पॅन कार्ड चालेल मतदान कार्ड चालेल राशन कार्ड म्हणा किंवा रहिवासी प्रमाणपत्र हे आय डी प्रूफ म्हणून चालत नाही त्यामुळे अशा पद्धतीची आय डी प्रूफ घेऊन जा आधार कार्डची ई कॉपीसुद्धा चालते आधार कार्डची ई कॉपीसुद्धा आयडी प्रूफ म्हणून चालते तर एवढ्या गोष्टी ज्या आहेत जाताना तुम्ही सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे अदरवाईज तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाणार नाहीत ऍडमिट कार्ड आयडी प्रूफ जर तुमच्याकडे झेरॉक्स असेल कारण याकडे आयडी प्रूफची कलर आहे ओरिजिनल नाही आहे मी म्हणेल कलर झेरॉक्स घेऊन जा ओरिजनल घेऊन जा कलर झेरॉक्सवर काम होणार नाही मे बी तुम्हाला जर तिथं बसू दिलं नाही एखाद्या वेळेस अनफॉर्च्युनेटली म्हणजे बसूच देणार नाहीत एखाद्या वेळेस फॉर्च्युनेटली तुमच्या नशिबानं बसू दिला असेल आतापर्यंत एखाद्या एक्झामला तुम्ही तुमचा नशिबाचा भाग माना पण तसं बसू दिलं जात नाही त्यामुळे तुमचा अटेम्प्ट वाया जाऊ शकतो चिल्लर गोष्ट आहे पण काळजी घेण्यासारखी आहे त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन एक्झामला जाण्याच्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी बरेचदा एक्झाममध्ये मी अगोदर सांगितलं की एक्झाममध्ये मुलांची तयारी असून पण बरेच मुलं परफॉर्म करू शकत नाही मागचे काही बेसिक रिझन आहेत ते तर आपण पुढे टप्प्याटप्प्यात डिस्कस करूयात पण काही गोष्टी ज्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन तुम्हाला देणं आवश्यक आहे जे लोक पहिल्यांदा दुसऱ्यांदा एक्झाम देत आहेत सेंटरला वीस मिनिटं अगोदरच पोचा असं ॲडमिट कार्डमध्ये पण दिले असं मी पण सांगतोय कारण तुम्ही ज्या सेंटरला जाणार आहेत त्या सेंटर बरेच नवीन सेंटर आहेत तिथल्या लोकांनाही बऱ्याच गोष्टी उलगडतील याची गॅरंटी नाही तिथल्या लोकांना सुद्धा बऱ्याच गोष्टी उलगडतील याची गॅरंटी नाही म्हणून थोडंसं लवकर अर्ली तिथं पोचण्याचा प्रयत्न करा यानंतर यानंतर आता तिथे गेल्यानंतर सेंटरवर गेल्यानंतर अगोदर आपला इन वगैरे करून घ्या बाकी तुमचा मोबाईल वगैरे व्यवस्थित वागे। ठेवून द्या आणि एंट्री करा आता जेव्हा तुम्ही आतमध्ये जाताल तुम्ही ज्या सिस्टीम तुम्हाला अलॉट केली जाते त्या सिस्टीमचं माऊस प्रॉपरली चालू आहे का सिस्टीममध्ये कुठे काही ब्लर दिसत नाही आहे ना या गोष्टी अगोदरच चेक करून घ्या कारण बरेचदा काय होतं एक्झामचं आपण काय करतो माऊस चेक करत नाही माऊस चेक झाल्यानंतर मग आपण एक्झाम चालू झाल्यानंतर आपल्याला कळतं की अरे क्लिक केल्यावर दोन सेकंद घेते ते गुरगुर फिरते किंवा बफर होते अशा केसमध्ये तुम्हाला ऐन वेळेवर सिस्टीम चेंज करून द्यायची तुमचा एक दोन मिनटाचा टाईम त्यात जाऊ शकतो तसं ते एक्झाम लॉक करू शकतात म्हणजे तिथं ता टाईम थांबतो त्यांचं था। तिथं सिस्टीम जर तुम्हाला चेंज करून द्यायची असेल तर एक्झाम लॉक करता येते पण शक्यतोवर रिस्क घेऊ नका तुम्ही अगोदरच ते करा कारण एकदा एक्झाम चालू झाली पंधरा वीस मिनिटांनी एक्झाम चालू झाल्यानंतर तो मोमेंटम बसत नाही तो मोमेंटम ब्रेक होतो त्यामुळे अगोदर सिस्टीम चेक करून घ्या दोन ते तीन झेरॉक्स आयडी प्रूफच्या झेरॉक्स सोबत ठेवा सर दोन ते तीन आयडी प्रूफच्या झेरॉक्स कशासाठी सोबत ठेवायच्या बघा जेव्हा आपण एक्झामला जातो एक्झामचे सेंटर नवीन नवीन असतात आता मी स्वतः जेव्हा पुण्याला एकदा एक्झाम दिली होती आता मागे तर त्या एक्झाममध्ये काय केलं आम्हाला रफ वर्क करायला एकच पेज दिलं आणि एक पेज लगेच संपून गेलं मी म्हणलं अजून मला पेज देते ते म्हणले नाही तुम्ही मला नंतर देतो आता त्यात काय होतं आपण जेव्हा नंतर पेजेस मागायचा प्रयत्न करतो तर आपलं एक मिनटं हे पेज आला तो तिकडून येणार बाकी मुलांना डिस्टर्ब होणार त्यामुळे ते लोक नवीन लोक असतात ते लोक ऐकत नाहीत त्यामुळे जातानाच काय करायचं आपण एक्स्ट्रा आयडी प्रूफचे झेरॉक्स घेऊन जायचे बॅक साईडला त्याला कोरं ठेवायचं बॅक साईडला ब्लँक ठेवायचं आयडी प्रूफचे झरोक्स नियमन सोबतमध्ये काही प्रॉब्लेम नाही मग ते ब्लँक साईडला कोरं ठेवलं ना की ते ब्लँक साईडचं कोरं आपल्याला वापरता येईल ते, ते ब्लँक पेज आपलं वापरता येईल जर वेळेवर त्यांनी आपला ज रफ पेज सर्टी पेजेस आहेत हे कम्पॅरेटिव्हली कमी दिले तर पुढे कम्प्लीट युअर अटेंडन्स बिफोर स्टार्ट द एक्झाम आता बरेचदा काय होतं की आपण जेव्हा अटेंडन्स देतो किंवा जेव्हा आपण अटेंडन्स मार्क करायला जातो तर हे लोक काय करतात अटेंडन्स लवकर घेत नाहीत मग अटेंडन्स लवकर न घेतल्यामुळे अटेंडन्स लवकर न घेतल्यामुळे यांच्या अटेंडन्स थोड्या लेट चालतात म्हणजे समजा एक्झाम चालू झाली आणि त्यांनी अटेंडन्स घेतली मग ड्युरिंग एक्झाम अटेंडन्स घेतली की दोन मिनटाचा वेळ आपला जाणार असे त्यात आपला वेळ वाया जातो म्हणून ड्युरिंग एक्झाम अटेंडन्स घ्यायला अवॉइडच करा त्यांना मला एक्झाम चालू व्हायच्या अगोदर तुम्हाला काय थम घ्यायचं काय कुठं माझी सही घ्यायची कोणतं मला सात बार करून घ्यायचा आधीच घेऊन टाका मला नंतर मला डोकं लावू नका एक्झाम चालू व्हायच्या अगोदर माझं काय अटेंडन्स बिटेंडन्स घ्यायचे असेल घेऊन टाका नंतर मला डोकं लावू नका कारण नंतर एक्झाम एक्झाम चालू झाली आणि अटेंडन्स घ्यायला कोणी आलं थम द्यायला वगैरे आपली दोन तीन मिनटं व्हायचं डिस्ट्रॅक्ट होऊन जातो त्यामुळे त्यांना स्वतःहून सांगायचं की अटेंडन्स घेऊन टाका बाकी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन शिवाय एक्झाम चालू होत नसते पण बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणं वेगळं आणि अटेंडन्स देणं वेगळं अटेंडन्समध्ये दे सही शिक्का घेतात आपला आणि थम घेतात आणि सही घेतात आणि फोटो 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 चेक करतात तर ते एकदा अगोदर करून घ्यायचं डोंट पॅनिक इफ देअर इज एनी प्रॉब्लेम इन युअर सिस्टीम समजा तुम्ही सिस्टीम चेक केली आणि सिस्टीम चेक केल्यानंतर सिस्टीम ओके होती पण एक्झाम चालू झाल्यानंतर एक्झाम प्रॉपरली चालू झाली आणि एक्झाम चालू झाल्यानंतर अचानक तुमची सिस्टीम वा तुम्हाला वाटतं की अरे यार सिस्टीममध्ये काहीतरी घोळ दिसतोय जर असं झालं तर इमिडिएटली त्या इनव्हिजिलेटरला सांगा की बाबा माझी सिस्टीम अशी अशी आहे आणि पॅनिक होऊ नका कारण बरेच मी सांगतो तुम्हाला नवीन सेंटरवर तुम्ही काही लोक जाणार आहेत नवीन सेंटरवर अशा काही केसेस होऊ शकतात मग अशा परिस्थितीमध्ये पॅनिक व्हायचं नाही कारण त्यांना मी अगोदरच सांगितलं की त्यांना तो एक्झाम पॉज करण्याचा हक्क असतो ते एक्झाम ते थांबू शकतात मग जिथं तुमची एक्झाम थांबली तिथपासून पुन्हा एक्झाम चालू करता येते त्यामुळं जर तुम्हाला असं वाटलं की एक्झाम माझी सिस्टीम खराब आहे पॅनिक व्हायचं नाही चिडायचं नाही त्यांना काय बोलायचं नाही शांतेत सांगायचं सर मला सिस्टीम चेंज करून पाहिजे दॅट्स इट मला काही माहीत नाही ठीक आहे सिस्टीम चेंज करून पाहिजे अदरवाईज मी एक्झाम सॉल्व्ह करत नाही तुम्ही मला लिहून द्या की माझी सिस्टीम खराब आहे असं उज्जत घालत बसायची नाही बाबा मी एक्झाम देणार नाही संपला विषय माझी सिस्टीम मला चेंज करून द्या कुणी लयच डोकं लावत असेल नसेलच दे चेंज करून तर जास्त टाइमपास करू नका आपापली एक्झाम देऊन मोकळ होऊन या कारण जे एन असतात यांना काही नाही यांना बिचारांना पगार मिळतो त्यांच्या हातात काही नसते आणि त्यांना डोकं लावून आपण आपला करिअर वेस्ट करण्यात काही अर्थ नाही आपल्या डोक्यात ते राहून जातो मग भांडणं भिंणं मग मी असं तू बाहेर भेट मला पाहून घेत तुला दोन काना खाल्ले तो आम्ही सारथीवरून चाळीस पन्नास लोकं आलो आणि तुला काय दोन दोघ जण असतात तू म्हणलं आणि तो बाहेर घेऊन अरे पण तुझी एक्झाम गेली बाबा त्याला काय करतो त्याच्यामुळे त्याला डोकं लावण्यात काही अर्थ नाही ठीक आहे डोंट का, वेस्ट युअर टाइम टू आर्ग्यू विथ मी याबद्दलच सांगितलं आता जसं बोलतोय तसं की इन्व्हिजिलेटरला डोकं लावण्याचा प्रयत्न करू नका कारण इनव्हिजिलेटरचं ते काम आहे पण आपण एक्झाम द्यायला चालू आहे मग आपला टाइम वेस्ट पण होईल आणि सोबत सोबत आपल्या लोक ती गोष्ट राहून पण जाईल की अरे यार आपण त्याला डोकं लावलं मग असं बोलायला पाहिजे होतं मग तसं बोलायला यात आपले पाच दहा मिनटं निघून जातात आपल्यासाठी एक एक मिनिटं महत्वाचा असतो ठीक आहे तर या पद्धतीने काही महत्वाचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला द्यायच्या होत्या आता जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे फायनल स्ट्रॅटेजी माझी नेमकी कशा पद्धतीने असली पाहिजे फायनली माझी स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असली पाहिजे या विषयावर एकदम डिटेल बोलूया बघा आता एक, एक, एक मुद्द्यावर मी बोलतो सगळ्यात पहिल्यांदा माझा सब्जेक्टचा सिक्वेन्स काय असेल मी कुठला सब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचा कुठला सब्जेक्ट दुसऱ्यांदा घ्यायचा कुठला सब्जेक्ट नंतर घ्यायचा हे अगोदर डिसाईड करून घ्या पेपर चालू व्हायच्या अगोदर या संदर्भात मी तुम्हाला बऱ्याचदा बोललेलो आहे की शक्यतोवर मी स्वतः जर एक्झामला गेलो तर मी सेक्शन असा चालू करतो मी मला एल आर ठीक ठाक येतं मी एल आर पासून चालू करतो किंवा मी जी पा, इंग्लिश पासून चालू करतो मग यानंतर मी काय करतो मी क्वांड घेतो किंवा इंग्लिश घेईल पण शक्यतोवर अगोदर इंग्लिश त्यानंतर मी क्वांट घेईल आणि त्यानंतर मी जी ए घेईल कारण मला माहिती आहे जी एमध्ये दहा पंधरा मिनटं जरी उरलेत मी आउट आउट ऑफ अटेम्प्ट करू शकतो किंवा एक आउट ऑफ म्हणल्यापेक्षा एक चांगला अटेम्प्ट करू शकतो पंधरा वीस मिनटं जरी उरले तर पण पंधरा वीस मिनटं उरले तर मी क्वांटलरचं अटेम्प्ट करू शकत नाही इंग्लिश पण सफिशियंट पाहिजे तशी होणार नाही कॉन्सन्ट्रेट होत नाही त्यामुळे शक्यतोवर मी जी ए सगळ्यात शेवटी घेत असतो क्वांट स्कोरिंग सब्जेक्ट आहे मला माहिती आहे मी याला वीस ते पंचवीस मिनिटात चाळीस क्वेश्चन उडू शकतो आरामात उडू शकतो म्हणून मी क्वांट शेवटी घेत असतो मध्ये घेत असतो मध्ये शेवट शेवटी पण जर एखाद्याला वाटतं की मला क्वांट अवघड वाटतं सर मला असं एखादं काही सेफ सांगा की जिथं मी फिक्स मार्क मिळून जाईल मग मी असं म्हणेल तुम्ही स्वतः ॲज अ स्टुडंट म्हणून अशा सब्जेक्टला पहिलं घेतलं पाहिजे जो सब्जेक्ट तुम्हाला कन्फर्म मार्क मिळवून देतो मग क्वांट घ्या रिजनिंग घ्या इंग्लिश घ्या जी ए घ्या आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे इथं तुम्हाला कंपोजिट टाईम आहे फिक्स टाइम नाही आहे म्हणजे या सेक्शनला एवढा टाईम या सेक्शन कंपोजिट टाइमचा फायदा काय तुम्ही कुठेही कुठूनही कुठे जाऊ शकता कुठूनही कुठे जम्प तुम्ही करू शकता मग अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्यामध्ये कंपोजिट टाइम आहे तर नो प्रॉब्लेम तुम्ही कुठलाही सेक्शन घेतलं तुम्ही इकडे तिकडे स्विच करू शकता पण पण तुम्ही जर सिक्वेन्स प्रॉपरली लावून घेतली तर आपली मानसिकता पण प्रॉपरली राहते नाही तर मग क्वांटचे काही अटेंड केले मग रिजनिंगवर गेलो पुन्हा इंग्लिशवर गे गेलो मग जी एवर गेलो पुन्हा क्वांटवर गेलो अशा फंबल जास्त होतं त्यामुळे शक्यतोवर एक सब्जेक्ट निवडणे एक फिक्स सब्जेक्ट निवडणे आणि त्या फिक्स सब्जेक्टच्या माध्यमातून आपण तिकडे तिकडे त्या त्या लेवलला जात राही म्हणजे कसं मी जर क्वांट निवडलं मग मी क्वांट निवडून एक तीस पंच पस्तीस मिनटं दिले तीस मिनटं क्वांटला दिले मग तीस मिनटं क्वांटला दिले माझे तीस अटेंड झाले किंवा पंचवीस झाले मी त्याच्यातून बाहेर निघून जाईल मग आता मी रिजनिंगवर येईल मग मी रिजनिंग आणि डे आहे त्याच्यामध्ये मग रिझनिंग आणि डी एल मी चाळीस मिनिटं देईल मग चाळीस मिनिटात तीस सपोज तिथे तीस पस्तीस माझे अटेम्प्ट झाले मग मी काय करेल माझे दोन्ही मिळून सत्तर अटेम्प्ट झाले सत्तर मिनिटं आता आता मी इंग्लिशवर जाईल इंग्लिशवर गेलो मी पंचवीस मिनटं दिले माझी माझे जेवढे मला हायएस्ट नंबर ऑफ अटेम्प्ट करायचे तेवढे मी करून घेतले त्यानंतर पंचवीस मिनिटामध्ये त्यानंतर माझे एक पंच्याण्णव मिनटं झाले अजून माझ्याकडे पस्तीस मिनिटं आहे आता मी वीस मिनटं जी एल दिले वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं जी एल दिले मग आता माझ्याकडे पंधरा मिनटं अजून उरलेत मग आता पंधरा मिनिटामध्ये मी काय करायला पाहिजे पुन्हा मी क्वांट रिजनिंगवर यायला पाहिजे मग क्वांटवर यावं की रिजनिंगवर यावं तुम्हाला जो, या या जो सेक्शन सोपा वाटला त्या दिवशी पर्टिक्युलर दिवशी त्या सेक्शनवर जावं जर क्वांटच्या अटेम्प्ट होत नाही याचा तर क्वांटा उघडे मग रिजनिंगवर जा जर रिजनिंगच्या अटेम्प्ट होत नाही रिजनिंग अगडे मग क्वांटवर जा अशा पद्धतीने हा टाईम मॅनेजमेंटचा फंडा लावला पाहिजे सब्जेक्टची सिक्वेन्स लावताना शक्यतोवर मला जर विचारताल तर तुम्ही ॲज अ स्टुडंट मी जर तुम्ही जागेवर असतो मी ची शोपी शोपी तर मी एलआरचे सोपे सोपे टॉपिक अगोदर करून घेतले असते त्यानंतर थोडे सिटिंग अरेंजमेंट पण जोर गेलो असतो जी एस नंतर मग मी कॉन सोडवला असतं किंवा इंग्लिश सोडवला असतं त्यानंतर तीन नंबरला कॉन किंवा इंग्लिश दोन नंबरला कॉन किंवा इंग्लिश आणि सगळ्यात शेवटी जी वर गेलो असतो एज अ स्टुडंट मी जर तुमच्या जागेवर असतो तर पण पण मॅटर करत नाही मी अगोदरच सांगितलं की शेवटचे दहा मिनिटं जर मला उरवून ठेवायचे तर मी कुठलंही सेक्शन घेतला तरी काय फरक पडत नाही सेफ सरी घ्यायचं असेल तर मी जर सांगितलं तसं घ्या बाकी नो प्रॉब्लेम डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम बघा मागच्या वर्षी आय डी बी आयला क्वांट एकदम डिफिकल्ट आलं होतं जी आणि क्वांट अवघड होतं इंग्लिश आणि जी रिजनिंग सोपं होतं दरवर्षी असं होतं की कुठलं तरी कुठलं तरी एक सेक्शन डेफिनेटली अवघड येणारे कुठलं तरी एखादं दोन सेक्शन सोपं येईल मग बरेचदा काय होतं की एखादं सेक्शन मुद्दा म्हणून अवघड टाकण्यामागची स्ट्रॅटजी काय असते की या विद्यार्थ्याने एक त्या एक्झाममध त्या सेक्शनमध्ये अडकावं आणि त्याचं ओव्हरऑल अटेम्प्ट कमी व्हावा अशा पद्धतीची बरेचदा स्ट्रॅटजी असते म्हणून ती स्ट्रॅटजी आपल्याला ओळखणं आवश्यक आहे म्हणून तुम्ही पहिल्यांदा मानसिकता ठेवा की ही एक्झाम खूप इझी असणार आहे पण एखादा सेक्शन तरी तुमचा डिफिकल्ट असेल इरिलिवंट पण असू शकतो जे आपण अभ्यास केला आहे त्याच्या बाहेरचं तर कधी येत नाही असं फक्त मध्ये होऊ शकतं कारण जीएला लिमिटेशन्स नाही एवढे जीएचे लेक्चर तुम्ही अक्षय सरांच्या अटेंड केले एवढ्या गोष्टी बघितल्या याच्या बाहेरचं मला नाही वाटत एवढी मेहनत घेणारं शिक्षक कुणी असेल पण याच्याही बाहेरचं आलं तर मग असं समजून घ्या म्हणतात तसं की जर त्यांनी नाही शिकवलं तर मग कुठंच नाही येणार कारण एवढी मेहनत एवढं कंटेंट मला नाही वाटत कुणी काढतं त्यामुळे वेळेस असंही होतं की जी एकदम इरिलिवंट आलं जी एकदम इरिलिव्हंट आलं बिंदा सोडून द्या टेन्शन घेऊ नका मग क्वांट रिजनिंग इंग्लिश आहे किंवा क्वांटा अवघड आलं मग रिझनिंग इंग्लिश सोप आहे अचानक वाटलं वाटलंय डी डीआयची क्वेश्चन लेंदी लेंदी काही प्रॉब्लेम नाही मग कमर्शियल सॉल्व्ह करा आजच मी मध्ये टेस्ट देऊन दाखवली टेस्ट मध्ये मी सांगितलं मुलांना की बाबा आय जर अवघड आलं तर कमर्शियल वर जा जाआयच्या नादी लागू नका की नाही माझं डीआय हा स्कोरिंग सब्जेक्ट टेन मग मला त्यातले मार्क कशी येत नाही एखाद्या एक्झाम मध्ये आय अवघड आलं तर कमर्शियल सोपं येणार आहे डेफिनेटली मग तुम्ही तिकडे अटेम्प्ट वाढू शकता मानसिकता ठेवू नका की नाही मी एवढेच अटेम्प्ट करेल एवढेच झाले पाहिजे एक्झाममध्ये थोडंसं माऊल्ड होण्याची माऊल्ड होण्याची पॉसिबिलिटी ठेवा डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम खूप इझी आहे पण एखादा सेक्शन डेफिनेटली कमी जास्त अवघड येऊ शकतो तेवढी आपली मानसिक तयारी असावी पुढे सेक्शनल डिफिकल्टी लेवल अगोदरच मी सांगितलं की काय होतं जसं मी आत्ता सांगितलं की सिटिंग अरेंजमेंट पसल बसत नाही याचा अर्थ बाकी रिझनिंगचे क्वेश्चन सोपे अवघड आहे याचा अर्थ बाकी कमर्शियलचे क्वेश्चन सोपे सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनमध्ये टाईम लागतोय याचा अर्थ आय आणि कमर्शियल सोपं आहे असं त्या त्या, त्या सब्जेक्टमध्ये मी स्वतःला तेवढं फ्लेक्झिबल ठेवलं पाहिजे मी तेवढी फ्लेक्झिबिलिटी माझ्या मग ठेवली पाहिजे की मी या सेक्शनमधून त्या सेक्शनमध्ये या क्वेश्चनवरून त्या क्वेश्चनवर जाईल असा विचार नाही केला पाहिजे की मी कमर्शियल सोडवणारच नाही सिम्प्लिफिकेशन यायलाच पाहिजे अप्रॉक्सिमेशन का दिसत नाही किंवा कम्पॅरिजन ऑफ व्हेरिएबल सरांनी सांगितलं तर पाच क्वेश्चन येतील का लिहिली तेवढी फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला ठेवावं लागेल की त्या सेक्शनमधल्या सेक्शनमध्ये जर हा टॉपिक नाही जमत तर या टॉपिकला सोडवा मी म्हणतो एक केस लेट जराला तर डेफिनेटली सोडवा खूप इझी येईल केसलेट काय बरेचदा मुलं केसलेट डेटा सफिशियन्सी किंवा डेटा सफिशियन्सीपेक्षा तुमचं क्वांटिटी वन क्वांटिटी टू हे टॉपिक मुलं सोडवत नाहीत आणि त्यामुळे काय होतं या टॉपिकचा वर क्वेश्चन इझी टाकतात आणि बाकीची जी सिम्प्लिफिकेशन नंबर सिरीज अप्रॉक्सिमेशन आहे याच्यावर मुळात क्वेश्चन अवघड टाकले जातात ठीक आहे आता पुढे बघा व्हॉट इफ आय स्टॉक ऑन एनी क्वेश्चन आता बरेचदा काय होतं की एखादं सिटिंग अरेंजमेंट पझल मी सोडत होतो सर आणि मी दोन तीनदा ट्राय केलं पण सुटतच नाहीये मी दोनदा ना पाहिलं तीनदा पाहिलं क्वेश्चन सुटतच नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करायला पाहिजे सर बघा अशा परिस्थितीत मोह आवरायला शिकलं पाहिजे किंवा या नाही भेटत आहे ना ओके नो प्रॉब्लेम वांदा नाही अगले क्वेश्चन सॉल्व करेंगे एखादा क्वेश्चन जर मला इमिडिएटली सॉल्व होत नसेल मी जर त्याच्यामध्ये स्टक झालो असेल तर याचा अर्थ असा आहे की मी तो क्वेश्चन स्किप करून मी पुढच्या क्वेश्चनवर जावं कधी कधी मोह आवराव लागतो मी नेहमी सांगतो आयुष्यात सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात त्यामुळं एखाद्या नंबर सिरीजला इगोवर घेऊ नये मी आज नंबर आज मी टेस्ट सॉल्व्ह करून दाखवताना नंबर सिरीजचे पाच पैकी दोन क्वेश्चन स्किप करून टाकले आणि कमर्शियलचे क्वेश्चन सॉल्व्ह केले मुलांनी बघितलं की लिटरली तीस तीस सेकंदात अठरा अठरा वीस वीस सेकंदामध्ये कमर्शियलचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले पण नंबर सिरीजला दीड दीड मिनिटं लागले काही नंबर सिरीजला मग अशा सिरीजमध्ये इगोवरनं घेता प्रॉपरली त्याला बाजूला ठेवायचं स्किप करून टाकायचं एखादा प्रश्न एखाद्या प्रश्नाचा अपमान आपण स्वतः करायचा प्रश्न जमला नाही म्हणजे आपला अपमान आहे असं आपण इगोवर घेतो ना मग कधी कधी आपणही प्रश्नाचा अपमान करायची शिका की मीच तुला सोडवणार नाही हा तुझा अपमान तुझी लायकी नाही मी सोडवण्याची नंबर सिरीज तुझी लायकी नाही मी सोडवण्याची असं एक क्वेश्चन घेऊन सोडून द्यायचं काय पडतोय एवढं इगोवर घ्यायचं नाही आणि असे क्वेश्चन असतात एखाद्या दुसरा क्वेश्चन नंबर सिरीजचा असतो जिथं आपण स्टक होतो दोन तीन मिनटं वाया जातात तरी क्वेश्चन जमत नाही मग माणस इथं निगेटिव्ह होऊन जाते मग जमणारे क्वेश्चन पण जमत नाहीत पुढचे मग मध्ये पण आपण अडकून जातो त्यामुळे एखाद्या क्वेश्चनला नाही अटेम्प्ट केला तर चालतं काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन सिलेक्शन अगोदरच मी सांगतोय पुन्हा पुन्हा की डिसाईड करा की मला काय सॉल्व्ह करायचंय काय सॉल्व्ह नाही करायचं जसं उदाहरणार्थ आता मी क्वांट पहिल्यांदा घेतलं क्वांट पहिल्यांदा घेतलं मला एक ते पाच नंबरचा जो क्वेश्चन आहे हे कमर्शियल मॅथ्सवर आले मला सहा ते दहा नंबरचे जे क्वेश्चन आहे मला सहा ते दहा पुन्हा कमर्शियल मॅथ्स दिसलं मी अकरा ते पंधरावर गेलो मग मला नंबर सिरीज दिसलं मग मी सॉल्व्ह करून घेतलं मग मी सोळा ते पंचवीसवर गेलो मला सिम्प्लिफिकेशन दिसलं मी सॉल्व करून घेतलं मी सव्वीस ते तीसवर आलो मला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल दिसलं सॉल्व्ह करून घेतलं मी एकतीस ते पस्तीसवर गेलो डेटा सफिशियन्सी दिलं सोडून दिलं छत्तीस ते चाळीसवर आलो मला केसलेट दिसलं मी सॉल्व्ह करून घेतलं इझी 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 अटेम्प्ट करून घेतले त्यात पण नंबर मध्ये पाच क्वेश्चन होते मी तीन चारच सोडवले कमर्शियल मॅच आपल्या सिप अप्रॉक्सि सिम्प्लिफिकेशनचे अराउंड पण दहा क्वेश्चन होते त्यातले एक दोन पार लेंदी वाटले स्किप करून टाकले आता वेळ उरला आहे ना मी ठरलोय की क्वांटला मला किती द्यायचे तीस मिनटं द्यायचे सुरुवातीला तीस मिनटं द्यायचे आहेत मग मी काय केलं पंचवीस सव्वीस मिनटं दिले पंचवीस मिनटं दिले आणि माझे अराऊंड एक पंचवीस एक अटेंड झाले पंचवीस सत्तावीस आता मी कमर्शियलवरील जे जे टॉपिक मला जमतात मला टाईम अँड वर्क सोपा वाटतो मला पार्टनरशिप सोपा वाटतो मला प्रॉफिट अँड लॉस सोपा वाटतो मला सिंपल अँड कंपॉउंडेट्रेस सोपा वाटतो मला प्रॉबेबिलिटी सोपा वाटतो मला सिरेशन सोपा वाटतो असं एक 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 क्वेश्चन मी सॉल्व्ह करून घेतले आणि तीस मिनिटानंतर मी बाहेर निघून गेलो सेक्शनच्या बाहेर निघून गेलो मोह आवरला कारण मला पुन्हा यायचं आहे सेक्शन वर जर टाइम उरला तर अशा पद्धतीने क्वेश्चन सिलेक्शन असावं असं नसावं सर मला कमर्शियल दिसलं पहिलं टाइम अँड वर्क मला वाटलं मी सॉल्व करू शकतो मी सॉल्व करत बसलो पहिल्याच प्रश्न माझी तीन मिनिटं गेले सर आणि तिथंच माझं डिमोरलाईज झालो मी आणि त्याच ठिकाणी मी डिमोरलाईज झालो तिथून मग मला बॅक बाऊज बॅकच करताना हा सगळ्यात मोठी ही असते सगळ्यात मोठी चूक ठीक आहे तर या पद्धतीने शक्यतोवर असं करा की क्वेश्चन सिलेक्शन अगोदर डिसाइड करा एक्युरसी बघा सिंगल शिफ्टमध्ये एक्झाम आहे तुमची तुमचं काय नॉर्मलायझेशन होणार नाही आहे त्यामुळे तुम्ही जास्त अॅक्युरसी विचार करू नका तुमची सगळ्यांची एक्झाम ही सिंगल शिफ्टमध्ये वेगवेगळ्या ले, मध्ये नाहीये त्यामुळे तुम्ही जास्त अॅक्युरसी विचार करत बसू नका तुम्ही अटेम्प्ट 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 ओढण्याचा प्रयत्न करा अॅक्युरसीचा विचार करत बसू नका अॅक्युरसी ऑटोमॅटिक मेंटेन राहत असते कारण आपण पण एक्झामच देतोय आणि आपण पूर्ण आठही छन्न देतोय आणि सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत परफेक्ट क्वेश्चनचं परफेक्ट आन्सर भेटत नाही तोपर्यंत आन्सर टिक करायचं नाही सर माझं एकशे नव्वद आलो होत उत्तर ऑप्शनमध्ये एकशे नव्वद नव्हतं मग मी अंदाजाने दोनशे दहा घेऊन टाकलं अरे एकशे नव्वदला अंदाजाने दोनशे दहा नाही म्हणून भैया एकशे नव्वदला अंदाजाने एकशे एक्क्याण्णव ब्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद नव्वद म्हणू शकतात एकशे नव्वदला दोनशे दहा नाही म्हणू शकत त्या असा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू नका एक्झॅक्ट आन्सर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका आणि अॅक्युरसी जास्त विचार करू नका अॅक्युरसी अटेम्प्ट कमी होऊ शकतात त्यामुळे अॅक्युरसीचा विचार करू नका सिंगल शूटमध्ये एक्झाम नॉर्मलायझेशन वॉर्निंग बिंदास अटेम्प्ट करा काही लोकांच्या मनात असेल सर, सर सेफ अटेम्प्ट किती असावा एकदम सेफ अटेम्प्ट जर म्हणलं तर सेफ अटेम्प्ट असावा बघा दोनशे ओ सर दोनशेच प्रश्न येतो हो त्यात मग मी पण म्हणतोय दोनशे असावा सेफ अटेम्प्ट हा नसतोच सेफ अटेम्प्ट असतो आपण जेवढे करू तेवढा सेफ अटेम्प्ट आपण जेवढे अटेम्प्ट करू तेवढा अटेम्प्ट ते सेफ त्यामुळे सेफ अटेम्प्ट वगैरे काही नसतं तो, का तो विचार पण मला ठेवू नका नाही तर काय होतं मी तुम्हाला सांगितलं तुम की आडबाळ नो मेरको ना तुम्ही चाळीस की चाळीस सॉल्व्ह किंवा तीसशे तीस सॉल्व्ह करून या आणि चाळीस पैकी तीस सॉल्व्ह करून द्यायचं मी तुम्हाला टार्गेट दिलं आणि जर ऐन वेळेवर तीस सॉल्व्ह होत नाहीत समजा तुमचे झाली बावीस प्रश्न तीस मिनिटं संपले मग तुम्ही काय करणार नाही नाही सरांनी आपल्याला सांगितले तीस अटेम्प्ट करायचे अजून त्यातच मुंडक खूप सून बसले अजून दहा मिनिटं वाया घालले आणि चाळीस मिनिटात तीस अटेम्प्ट केले त्याला काही अर्थ नाही बाळांनो कारण त्या दहा मिनिटात इकडे रिजनिंगचे वीस प्रश्नही सॉल्व्ह झाले असते हा अत्यंत मूर्खपणा असतो त्यामुळे सेफ अटेम्प्ट विचार विच्चा करायचा नाही जर अटेम्प्ट होत आहेत इझिली तर सेक्शन सोपं आहे जर अटेम्प्ट व्हायला अडचण येते से सेक्शन अवघड आहे पटकन दुसऱ्या सेक्शनवर मूव करून घ्यायचं असं इगोर घ्यायचं नाही की मला रिजनिंग सोपं जातून मग मला रिझनिंग अटेम्प्ट आहे ना म्हणजे माझं काहीतरी चुकतंय किंवा एक्झाम मध्ये मी पॅनिक झालोय असं अजिबात नसतं जर रिझनिंगचा अटेम्प्ट होत नाही याचा अर्थ रिजनिंग अवघड आहे आणि रिजनिंग अवघड याचा अर्थ मी क्वांट रिजनिंग क्वांट इंग्लिशमधून अटेंट करेल किंवा जीएमधून अटेंट करेल जीएमजे एवढं मी अभ्यास केलं आहे पण मला अटेम्प्टच आहे ना माझ्या टप्प्यातलं काहीच नव्हतं याचा अर्थ क्वां जीए अवघड आहे क्वांट रिजनिंगमधून अटेम्प करा तर या पद्धतीने स्मार्ट वर्क करून अटेम्प्ट करा आणि सेफ अटेम्प्ट जे हे तुमच्या डोक्यात ठेवू नका ठीक आहे बाकी सगळेजण एक्झामला जात आहे एक्झामला सगळ्यांसाठी ऑल द बेस्ट तुमचं हंड्रेड पर्सेंट देऊन या भले माझं सिलेक्शन यावेळेस होईल नाही होईल मला माहीत नाही पण मी माझं हंड्रेड पर्सेंट देऊन येईल कारण जर मला ते माझ्या मनात रिग्रेट राहिलं की यार मी हंड्रेड पर्सेंट दिलं नाही किंवा मी इथं अटेम्प्ट इथं स्ट्रक झालो हे झालो तर मग ते ती एक आपल्यासाठी गोष्ट चुकीची असू शकते बाकी मी हंड्रेड पर्सेंट दिलं रिझल्टचा मी विचार करत नाही झालो पास तर चांगली गोष्ट आहे नाही झालो तर काही प्रॉब्लेम नाही पुढच्या एक्झामसाठी हा मला अनुभव आला असं म्हणेल आणि पुढे जाईल ठीक आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच अँड बदाय I don't know.